माजलगाव मतदारसंघातील जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या तिन्ही कारखान्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचा ऊस गाळपास सुरू केलेली आहे. मात्र 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे कारखाने द्यायला तयार नाहीत. शासन नियमानुसार कारखान्यांना 15 दिवसात ऊस बिल देणे बंधनकारक असताना देखील अद्याप शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे न मिळाल्यानं या तिन्ही कारखान्यांच्या विरोधात माजलगाव शिवसेना तालुका प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे साखर संकुल समोर रसवंती आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात तालुका प्रमुख आप्पासाहेब जाधव, वडवणी तालुका प्रमुख संदीप माने, रामदास ढगे, रमेश सर, दयानंद शिंदे, नामदेव सोजे, मुंजाबाद जाधव, तीर्थराज पांचाळ, अनिल धुमाळ, हनुमान सरवदे, उद्धव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, गणेश राऊत, निलेश मुळे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बांपारे, गोविंद काळे, करण थोरात आदींसह शिवसैनिक शेकडो शेतकरी रसवंती आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलाचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा तालुका प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी साखर आयुक्तांना दिलाय. आम्ही साखर आयुक्ताचा निषेध करून इथं आयुक्त कार्यालयासमोर रसवंती आंदोलन चालू केलेले आहे आणि इथं आम्ही ऊस आणून इथं रस गाळप करतो आणि इथं आम्ही रस ताजा रस 2 रुपये ग्लास प्रमाणे विक्री चालू केली आहे आणि आम्हाला त्याला एकदम प्रतिसाद चांगला मिळत आहे. आम्हाला जोपर्यंत पैसे मिळत नाही आम्ही जो कष्टाचा घामाचा जो आम्ही मेहनत करून आमचा माल तयार करतो ऊस तयार करतो त्याचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागं घेणार नाही. शमशुद्दीन शेख, दक्ष पोलीस न्यूज, पुणे.